सायकोलॉजीची सुद्धा आवश्यकता आहे, सोशोलॉजीची आवश्यकता आहे, सोशल वर्कर्सची सुद्धा आवश्यकता आहे. तर मला वाटतं की बॅलन्स जो समाजातला आहे तो व्यवस्थितपणे राहील. मीडियाचं स्वरूप खूप बदलत आहे, त्यामुळे मास मीडिया या क्षेत्रांमध्ये सुद्धा खूप संधी आहेत. सर्वात जास्त लोकांना काय आवडतं, मनोरंजन एंटरटेनमेंटमध्ये कुठल्याही स्वरूपातलं असू दे, ते रील्सच्या स्वरूपातलं असू दे किंवा कुठलंही असू दे, त्यामुळे एंटरटेनमेंट इंडस्ट्री. त्याच पद्धतीने आपण जर का बघाल तर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, कारण आपल्याला फिरायला आवडतं, फिरायला जाताना खूप आपल्याला त्या ठिकाणी खूप व्यवस्थित व्यवस्था असलेल्या आवडतात, त्यामुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असेल, ट्रॅव्हल इंडस्ट्री असेल, हॉटेल इंडस्ट्री असेल, याच्यामध्ये सुद्धा भरपूर संधी ज्या आहेत ह्या भरपूर संधी आहेत. त्यामुळे फक्त टेक्नॉलॉजी, फक्त AI, फक्त डेटा सायन्स ह्याच्यामध्ये जाऊ नका. कारण अनेक वेळेला काय असतं की प्रेशर येतं आपल्याला, काय करतो तर मला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येच जायचं आहे. सगळ्यांना जाता येणार नाही किंवा सगळ्यांना जाण्याची गरजही नाही, क्षेत्र वेगवेगळ्या प्रकारची आहेत. आपला थोडासा स्वभाव ओळखा, आपल्या क्षमता ओळखा आणि त्या पद्धतीने मला वाटतं की करिअरची वाटचाल करा. कारण साधारणतः आपल्याला आयुष्याच्या 60 वर्षापर्यंत करिअरची वाटचाल त्या एका क्षेत्रामध्ये करायची. क्षेत्र बदलत राहतील, पुन्हा पुन्हा शिकायला लागेल, ते शिकण्यासाठी आपलं मानसिक संतुलन राहिलं पाहिजे, त्यामुळे आपण इमोशनली आपण चांगल्या प्रकारचे फिट असलं पाहिजे, शारीरिक दृष्टीने आपण फिट असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला वाटतं की आपल्याला करिअरची वाटचाल करताना आपल्याला आवश्यक आहेत. सुदैवाने काय की आपल्याला IT युगात आहोत, आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आहोत, त्यामुळे आपल्याला असं गरज नाही की एखाद्या छोट्याशा गावामध्ये राहणारा विद्यार्थी आणि तो बाहेरचं काही शिक्षण घेऊ शकत नाही, असं नाही आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जर का त्याचा योग्य वापर केला, जसं आपण रील्स बघतो, जसे आपण फिल्म्स बघतो, जसं आपण OTT बघतो त्या मोबाईलमधून, त्याच ठिकाणाहून आपल्याला त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून कोर्सेरासारख्या संस्थांमधून आपण जाऊन परदेशातल्या विद्यापीठांमधले सुद्धा ॲडव्हान्स आपण कोर्सेस करू शकतो, त्याचं सर्टिफिकेशन मिळू शकतं. या सगळ्याचा आपण मला वाटतं की सगळ्यांनी बारकाईने विचार करा. पालकसुद्धा याच्यामध्ये सपोर्टिव्ह रोलमध्ये असतात. पालकांच्या अनेक वेळेला अडचण अशी होती की पालकांना हे नवीन व्यवसायच माहिती नसतात आणि नवीन व्यवसाय माहिती नसल्यामुळे पालकांना असं वाटतं की हा विद्यार्थी आपल्याला काहीतरी वेडा बनवतो आहे, त्यामुळे ते म्हणतात ते सगळं ठीक आहे पण तू आधी ही परीक्षा दे. त्यामुळे पालकांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा पालकांना वेड्यात न काढता त्यांना शांतपणे व्यवस्थितपणे तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं नेमकं काय म्हणणं आहे, त्या क्षेत्रातला एखादा प्रसिद्ध व्यक्ती असेल तर त्यांनाही भेटलं पाहिजे, असं करून दोघांनी मला वाटतं की समन्वयाने करिअरची दिशा ठरवली पाहिजे असं मला वाटतं. संधी भरपूर आहेत, मुंबईमध्ये राहता त्यामुळे संधी प्रचंड आपल्याला आहेत, त्याचा फायदा आपण जरूर घेतला पाहिजेत. भरपूर वेगळ्या ठिकाणाहून लोक येऊन या ठिकाणी सेटल होत आहेत. मला वाटतं की आपणही खूप चांगल्या प्रकारची संधीचा फायदा हा आपण घेतला पाहिजे. योग्य पद्धतीने विचार करा, फक्त कोर्सपुरता विचार करू नका आणि त्या कोर्सच्या परीक्षेचा, म्हणजे अनेक वेळेला मला असं लक्षात येतं की पालक किंवा विद्यार्थी जे आहेत ते फक्त परीक्षेपुरता विचार करतात, ही परीक्षा होऊ दे, याचा रिझल्ट येऊ दे, मग ठरवेन, असं नाही आहे. काय करायचं नेमकं, कुठल्या क्षेत्रात जायचं हे ठरवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. परीक्षा येतील, जातील, त्यात मार्क मिळाले पाहिजे, ते सगळं होईल. त्याच्या पलीकडे जाऊन मला वाटतं की आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. मला या ठिकाणी बोलवलं आणि खरं तर मला अशा कार्यक्रमात मार्गदर्शन करायला आवडत नाही, कारण समोरच्यांना मी शत्रू वाटतो. कारण ते आलेले असतात एका वेगळ्या कारणासाठी, ते आलेले असतात त्यांचं कौतुक करून घेण्यासाठी किंवा ते आले असतात बक्षीस घेण्यासाठी आणि ते म्हणतात अरे आम्हाला येऊन आम्हाला तुम्ही आता ज्ञान द्यायला लागलेले आहात, तर त्याबद्दल सॉरी. आणि आयोजकांनी मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.